नमस्कार, मी स्वाती। स्वाती झल्दे किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। पातळ पोह्यांचा चिवडा बनविण्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत। आधी हे मी 2 दिवस उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले आहेत। 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, 1/2 वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 1 चमचा जिरं व मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत, हिरव्या मिरची आहेत छान अशा कापून घेतलेल्या आहेत, 1 चमचा हळदी पावडर घेतलेली आहे। त्यानंतर पिठीसाखर लागणार आहे, थोडी हिंग आहे 1/2 चमचा किंवा चिमूटभर टाकलं तरी काहीच हरकत नाही। इथे काजूचे काप करून घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे 1/2 वाटी, चवीनुसार मीठ लागणार आहे, त्यानंतर तेलही लागणार आहे। मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपले 1/2 किलोमधले थोडे पोहे घातलेले आहे। मी छान असे आता मी भाजून घेणार आहे मध्यम गॅसवरती। कुरकुरीत असे भाजून द्यायचेत आपल्याला हे पोहे मध्यम गॅसवरती। जास्त मोठा गॅस करून तुम्ही पोहे हे भाजू नका, मध्यम गॅस करूनच तुम्हाला हे पोहे भाजायचे, जेणेकरून आपले पोहे छान असे कुरकुरीत भाजतील। मी इथे आपले पोहे जे आहेत घेतलेले, ते भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित। तुम्ही ते बघू शकता, असे आवाज येत आहेत, असे भाजून घ्यायचे आहे कुरकुरीत। आता आपण हे पोहे एका ताटात काढून घेऊया व बाकीचे पोहे देखील असेच भाजून घेणार आहोत। मी इथे आपले सर्व पोहे हे छान असे भाजून घेतलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता, अतिशय कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत हे। त्यानंतर मी इथे एक चाळण घेतलेली आहे। आता आपण हे पोहे आहे भाजून घेतलेले, हे थोडे थोडे या चाळणीत घालून छान असे चाळून घेणार आहे, जेणेकरून हे जे तुटलेले पोहे आहेत, भाजताना काही पोहे हे ब्रेक होतात, त्यामुळे आपण हे चाळून घ्यायचे आहेत। ब्रेक झालेले पोहे हे खाली पडतील, त्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत हे पोहे। तुम्ही ते बघू शकता, मी छान असे पोहे चाळून घेतलेले आहे। नंतर एका परातीमध्ये हे सर्व पोहे आपण असेच चाळून घेऊन, याप्रमाणे मी सर्व पोहे हे चाळून घेते। मी इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे। आपण आता हे सुकं खोबरं आहे जे घेतलेलं कापून, ते तेलामध्ये छान असं भाजून घेणार आहोत। मंद गॅसवरती आपल्याला हे खोबरे आहे सुके व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। चला तर छान असं खोबरं भाजून घेऊयात। इथे आपल्या खोबऱ्याला छान असा लालसर रंग आलेला आहे। आता आपण हे खोबरे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया, परातीमध्येच काढूया। आपण ज्या परातीमध्ये पोहे काढले आहे त्या परातीमध्ये बघा, असा रंग होईपर्यंत आपल्याला खोबरे छान असे तेलावरती तळून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे। मी ते भाजून घेतलेले सर्व पोहे एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे, त्यानंतर हे भाजलेलं सुकं खोबरं देखील ह्या परातीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे हे जे कच्चे शेंगदाणे आहे ते देखील आपण तळून घेणार आहोत व्यवस्थित असे। थोडा हलकासा ब्राऊन रंग आल्यानंतर हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहे। मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे देखील तळून घेऊया व्यवस्थित। इथे आपले शेंगदाणे देखील छान असे तळून घेतलेले आहेत आपण। असा थोडा हलकासा लालसर रंग येण्यास सुरुवात झाल्यानंतर शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। चला तर याप्रमाणे आपण हे सर्व शेंगदाणे काढून घेऊयात। इथे मी भाजून घेतलेले सर्व शेंगदाणे हे परातीमध्ये घालून घेणार आहे। त्यानंतर आपण आता हे घेतलेले काजू देखील व्यवस्थित असे तेलामध्ये तळून घेणार आहोत। मध्यम गॅसवरती हलकासा ब्राऊन रंग येण्यास सुरुवात झाल्यानंतर हे काढून घ्यायचेत। इथे मी हलकेसे ब्राऊन रंग येऊपर्यंत तळून घेतलेले काजू देखील परातीमध्ये काढून घेते। इथे आपण डाळ्या घेतलेल्या आहेत, या डाळ्या देखील आपण छान अशा तळून घेणार आहोत।
जास्त लालसर होऊन द्यायच्या नाही आहेत. एक ते दोन सेकंड परत त्यानंतर ह्या डाळ्या काढून घ्यायच्या आहेत. मध्यम गॅसवरचीच करायच्या आहेत. इथे आपण भाजून घेतलेल्या डाळ्या आहेत त्या देखील पोह्यांमध्ये घालून घेऊयात. मी इथे ज्या कढईमध्ये आपण सर्व जिन्नस तळून घेतलेले आहे त्या उरलेल्या तेलामध्येच मी फोडणी देणार आहे. हे घेतलेले जे जिरं मोहरी आहे ते घालायचं आहेत आपल्याला. आधी गॅस हा अगदी मंद ठेवायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता हिरवी मिरची आहे कापून घेतो ती घालायची आहे. बडीशोप, धणे, त्यानंतर ते हिंग आहे ते देखील घालणार आहे. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तेलामध्ये आपला कढीपत्ता व मिरची छान अशी तळली गेली पाहिजे. व्यवस्थित अशी फोडणी द्यायची आहे. आपली फोडणी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आता नंतर यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे. हळद मी शेवटी घालते कारण की नाहीतर ती जळून जाते. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळद जी आहे ती आपल्या फोडणीमध्ये. तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली फोडणी ही तयार झालेली आहे. चला तर इथे आपली फोडणी ही तयार आहे. आता इथे आपण तयार केलेली जी फोडणी आहे ती घालायची आहे. व्यवस्थित आपण सगळी फोडणी आहे ती आपल्या ह्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये घालून घेणार आहे. मिक्स करायचं आहे. छान असं सर्व मिक्स करून घेऊयात. चला तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. इथे आपण सर्व फोडणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा असं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर इथे आपण हे जे मणके घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर पिठी साखर आहे ती थोडी घालायची आहे. पुन्हा मिक्स करून घेऊया पिठी साखर घातल्यानंतर. पिठी साखर घातल्यामुळे छान अशी चव येते आपल्या चिवड्याला. इथे आपला पोह्यांचा चिवडा हा खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा व तुमच्या प्रतिक्रिया ह्या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. जर तुम्ही अजून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व सबस्क्राईब केल्यानंतर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याने काय होईल, मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला आधी मिळेल व तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.